सिल्लोड शहराजवळील मोडा फाटा येथे भीषण अपघात घडला या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून चौदा जण गंभीर जखमी झाले आज सकाळी हा अपघात घडलाय या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते लग्नाचे वराड घेऊन जात असलेला पिकअप टेम्पोने उसाने भरलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिली आहे त्यामुळे हा अपघात घडलाय सिल्लोड तालुक्यातील घाटशेंद्रा येथे लग्न लावून परत येत असताना हा भीषण अपघात झाला असून यात नवरदेवाच्या दोन्ही काकूंचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातात अशोक संपत खेळणे संगीता रतन खेळणे लक्ष्मीबाई अशोक खेळणे संजय संपत खेळणे जिजाबाई गणपत खेळणे रंजनाबाई संजय खेळणे या सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला तर चौदा जण गंभीर जखमी झाले असून नऊ जणांना घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून दोन अपघातात मृत्यू झालेल्या मयता नासिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यासाठी दाखल करण्यात आले आहेत या घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक कीर्तने आणि पोलीस, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या जखमी नासिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते गजानन गुप्ता एम न्यूज सिल्लोड